राम राम मंडळी मराठीचा मास्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या हातात. या नवीन सिरीजमध्ये महत्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरांपासून गरीब श्रीमंतांपर्यंत, तसंच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सिरीजच्या भागामध्ये आज आपण विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसं मिळवायचं याविषयी माहिती पाहणार आहोत. तर असं हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशी कोणकोणती कागदपत्रं आहेत, तर त्यासाठी महत्त्वाचं पहिलं कागदपत्र म्हणजे वधू आणि वर यांचा रहिवाशी पुरावा असणं बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्ही रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यांच्या मूळ प्रतीसह स्वयं साक्षांकित केलेल्या सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स असणं बंधनकारक आहे. दुसरे कागदपत्र कोणते असेल, तर ते म्हणजे वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला असणं हे बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती स्वयं साक्षांकित केलेल्या झेरॉक्स असणं बंधनकारक आहे. तिसरे महत्त्वाचे कागदपत्र कोणते, तर ते म्हणजे लग्नाच्या विधीचा फोटो, लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नाची पत्रिका. तसेच लग्नाची पत्रिका जर नसेल तर ॲफिडेव्हिट तुम्ही केलेलं असेल तर ते ॲफिडेव्हिट केलेले लागते. त्यासोबतच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताचे स्वाक्षरी असणं बंधनकारक आहे. चौथे महत्त्वाचे कागदपत्र कोणते, तर ते म्हणजे तीन साक्षीदार तुम्ही यासाठी घेणार असाल तर या तीन साक्षीदारांचे रहिवाशी पुरावे हे आवश्यक असतात. त्यासाठी तुम्ही रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती असणं बंधनकारक आहे. पाचवे आणि महत्त्वाचे पुढील कागदपत्र कोणते असेल, तर ते म्हणजे वधू आणि वर जर घटस्फोटित असेल तर त्यांच्या कोर्टाच्या हुकुमनाम्याची सत्यप्रत असणं हे बंधनकारक आहे. सहावे महत्त्वाचे कागदपत्र कोणते असेल, तर ते म्हणजे वधू आणि वर हे जर किंवा विधवा आणि विधवा असेल तर त्यांच्या संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला हा सत्यप्रतीसह असणं बंधनकारक आहे. सर्व संबंधित सर्व कागदपत्र गोळा केल्याच्यानंतर, जमा केल्याच्यानंतर तुम्ही हे आपल्या जवळच असणाऱ्या सेतू कार्यालयामध्ये म्हणजेच आपल्या सरकार केंद्रामध्ये तुम्ही हे जमा करून फॉर्म भरू शकता, फिलअप करू शकता आणि यासोबतच तुम्हाला लवकरात लवकर विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, बहुसंख्य असे शासकीय दाखले काढताना सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूयात. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्त यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचे व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.